ही मोठा नदी आली. मोठा नदी मोठा कुठून आली? मी मुळशी. कुठे मुळशी? मुळशी इकडं आलं. मुळशी इकडे आहे का? हो मुळशी औट रोड इकडे आहे का? इकडं पिरंगूट आलं इकडं. ओके हा रस्ता कुठे जातो? हा लवळे आणि पिरंगूट. हा लवळे आणि पिरंगूट. हा ओके ही नदी अशी आली. हा मग नदीपासून काय म्हणत होता तुम्ही? नदीपासून 150 मीटर कन्स्ट्रक्शन नाही करतायत. ओके आणि रोड हा मध्यापासून 30 मीटर तिकडे सरकतोय. हा हा 30 मीटर आपल्या कंपाऊंड वॉल पासून नदी 200 मीटर आहे. ओके त्यामुळे पुढे टॉवर नाही येणार. हा व्ह्यू कायम स्वरूपी राहणार. कायम असाच राहणार. झकास व्ह्यू आहे राव. हा मस्त व्ह्यू आहे. आता तुम्ही तिकडे बघितलं तर फेज 3 दिसेल. टेक महिंद्रा समोर दिसली का? टेक महिंद्रा टोपे टोपे आलेली आहे ती. होय होय होय. टेक महिंद्रा ते टेक महिंद्रा आहे. हा येस. ही समोर आपली स्कीम आयोनिया पुढे. अरे ही समोर आहे ना? हा 3 मजले झालेले आहेत. तसे तिसरा स्लॅब चालू आहे. आज तिसरा स्लॅब चालू आहे ना. बरं इथं कसं आहे बघा, पाणी जास्त असल्यामुळे लॉनची शेती होते सगळीकडे. सगळे लॉनची शेती आहे बघा. ही लॉन असतं ना, लॉन आपल्या बिल्डिंग मध्ये लॉन लावतात गार्डन मध्ये, त्याची शेती असते लॉनची. ते असे स्क्वेअर फुट एरियात कापून असे मग ते लावतात ना सगळीकडे. त्याची शेती आहे बघा ही सगळी. पाणी भरपूर आहे. विहिरी पण बघितल्या तर विहिरी पण बघा, 1, 2, 3 इथंच विहिरी दिसतात. आपल्या इथं 4 विहिरी. विहिरी भरपूर आहेत. विहिरी भरपूर आहेत हो. आणि हा रोड जो 60 मीटर एवढा मोठा का टाकलाय 200 फुटी? कारण इथल्या पुढे 700 मीटर गेले की रिंग रोड जो कनेक्ट होणार आहे तो 700 मीटर वरनं जाणार आहे. असा इकडून येणार असा हिंजवडीतनं, आणि तो इथनं पुढे 700 मीटर वरनं याला कनेक्ट होणार. हा रिंग रोड कनेक्ट रोड आहे म्हणून हा 60 मीटर सँक्शन आहे. ओके 200 फुटी. ओके रिंग रोड 80 मीटर. ओके रिंग रोड 80 आणि हा 60. आणि तिथं ते आपलं ते देऊळ आहे ना तिथं अर्बन लाईफ म्हणून एमनोरा वाले नाही का, हो त्यांचा प्रोजेक्ट तिथे आहे समोर. तो नदी काठीचा त्यांचं साईड ऑफिस पण बांधून झाला तिथं सेल्स ऑफिस. आता होईल आता चालू. आता गाव कुठे आहे? आता गाव इकडं आतमध्ये. कुठलं गाव आहे? नांदे. या इकडून दिसेल या खिडकीत. असं झूम केल्यावर दिसल समोरती बघा ना गोल बिल्डिंग वाली इन्फोसिस. गोल दिसतंय ना ते इन्फोसिस क्वाड्रॉन. इकडं फेज 1 ब्लू रिज परांज पेच म्हणजे फेज 1 फेज 2 फेज 3 सगळं दिसत. ब्लू रिज आहे बरोबर. आणि हे समोर फेज 2 आलं आणि हे फेज 3 आणि हे इकडे टेक महिंद्रा फेज 3 आलं. नदी हे नांदे गाव आहे ना. नांदे गाव आणि ते पलीकडे चांदे गाव. आता समोर गावांमध्ये पण कन्स्ट्रक्शन चालू झाले. ते बघा तिथं पण स्लॅब चालू आहे समोर दिसला का? कुठे? गावात एक कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा तिथं ब्लू पत्रे लावलेत. याच्यातनं बघा ते काय समोर दिसलं ना आला ते समोर. तिथं 4 मजली बिल्डिंगची स्कीम येते तिथं. हो नीती वाल्यांची नाही का नीती तिथी स्कीम किती आहे का? बरोबर. त्या मावळटात मी गावात स्कीम आहे असं कोणी डिक्लेअर नाही केलं ना. ते करत नाही डिक्लेअर सिम्बायोसिस. हो वर आहे ते. हो आणि मग खाली 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 काय सगळं सिम्बायोसिस आणि लुपिन कंपनी आणि फेम इन्स्टिट्यूट हे सगळं खाली आहे. हो सगळे कॉलेजेस आहेत तिथं त्या एरियामध्ये सगळी कॉलेजेस. हो आणि हा रस्ता कुठे? अरे हा रस्ता पण तुम्ही या रोडने आला तोच रोड. अरे हा तो सूस रोड आहे ना. सूस नांदे किती अंतर आहे ते? 2 स्टॉप झाले. 2 स्टॉप सूस गावापासून ना इथपर्यंत 2 स्टॉप झाले. एक स्टॉप होता तो त्या ग्रेसियास पाशी असेल. नाही इथं नाही सिम्बायोसिसच्या फाट्यापाशी टर्निंगला इथे एक स्टॉप होता. त्याच्यानंतर इथे मध्ये एक स्टॉप झाला होता. असं 2 स्टॉप फक्त झालं होतं. आणि आता तुम्ही इथं कुठं गळताना पाहिलं काय वरनं? नाही अख्ख्या सिलिंगला वरती दाखवतो एवढं एवढं पाणी भरलेलं आहे सगळं. वॉटर प्रूफिंग केलंय ना त्याचं टेस्टिंग चालू आहे. टॉप स्लॅबला लिकेजचा चान्सच नाही ठेवला काय टॉप स्लॅबला.